आता आपण यामध्ये संयुग म्हणजे काय याविषयी माहिती पाहूया. ही आहे साखर, हा आहे टेस्ट ट्यूब, परीक्षा नळी, हा चिमटा आणि ही आहे कॅन्डल. या परीक्षा नळीमध्ये मी साखरेचे काही दाणे घेतलेले आहे. आता मी ही परीक्षा नळी उष्णता देतो, म्हणजे तिला गरम करतो. काय होते ते बघा. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. वितळून इथं आपणाला पाण्याचे थेंब तयार झालेले दिसतात, पाण्याचे वाफेचे थेंब दिसून राहिले. याला पुन्हा आपण गरम करूया. सुर नको करू. आता बघा, या परीक्षा नळीमध्ये घेतलेली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. वितळून त्याच्यातले पाणी, पाण्याची वाफ बनून बाहेर गेलेला आहे आणि याच्यामध्ये जो उरलेला काळा भाग दिसत आहे तो काळा भाग म्हणजेच त्या साखरेतला कार्बन होय. म्हणजेच साखर हा पदार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांच्यापासून बनलेला आहे. आता आपण मॅग्नेशियम फीत जाळून काय बदल होते ते पाहूया. ही आहे मॅग्नेशियमची फीत, हा आहे चिमटा आणि ही आहे कॅन्डल. चिमट्याने मॅग्नेशियमची फीत पकडून तिला आपणाला जाळायचं आहे. हे बघा, मॅग्नेशियमची फॉईल जळत आहे. जशी जशी मॅग्नेशियमची फॉईल जळत जाते दूर दूर, तसं तसं अशा प्रकारे मॅग्नेशियमची ज्योत जेव्हा जळते, ज्योत जळाल्यानंतर त्याचा असा पावडर मिळालेला आहे आपल्याला. यालाच मॅग्नेशियम ऑक्साईडचा पावडर असे म्हणतात. म्हणजे मॅग्नेशियमची ज्योत जेव्हा जळते तेव्हा त्या ज्योतीसोबत हवेतील ऑक्सिजन संयोग पाहून MgO मॅग्नेशियम ऑक्साईड नावाचा पावडर आपल्याला मिळतो. हा जो पांढरा पावडर मिळालेला आहे हा मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. तुम्ही पहिल्या प्रयोगामध्ये पाहिले असेल. पहिल्या उदाहरणात साखर वितळते व नंतर पाण्याची वाफ बाहेर पडून काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. हा काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजेच कार्बन होय. म्हणजेच साखर हा पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तीन मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. दुसऱ्या प्रयोगामध्ये जेव्हा आपण मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये जाळतो तेव्हा मॅग्नेशियम हा हवेतील ऑक्सिजनसोबत संयोग पाहून मॅग्नेशियम ऑक्साईड नावाचा पावडर तयार करते, भुकटी तयार करते, जी आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये दिसली होती. म्हणजेच या दोन्ही प्रयोगावरून आपणा असे लक्षात येते की जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून जो पदार्थ तयार होतो तो पदार्थ म्हणजेच संयुग होय. पाणी, मीठ असे वेगवेगळे संयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. साखर हा सुद्धा एक संयुग. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय. पाणी हे संयुग आहे. हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. म्हणून पाण्याचं रेणूसूत्र H2O असं आहे.